कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात सर्वात पहिला कोरोनामुक्त झालेल्या धडगाव तालुक्यात तब्बल 8 महिन्यांनी 2 रुग्ण आढळल्याने उपाययोजनांना वेग आला आहे. विशेष म्हणजे राज्यात सर्वात कमी लसीकरण झालेला जिल्हा म्हणून नंदुरबारचं नाव पहिलं आहे. त्यात जिल्ह्यातून सगळ्यात कमी लसीकरण झालेल्यामध्ये धडगाव आणि अक्कलकुवा हे तालुके अग्रक्रमाने असले तरी या दोन्ही तालुक्यांमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांची संख्याही कमी आहे. जिल्ह्यातील इतर 5 तालुक्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र राज्यातील सर्वात अतिदुर्गम भाग असलेला सातपुड्यातील दडगाव तालुका आधीच आरोग्य व्यवस्था तोकडी असतानाही व लसीकरणाचा टक्का कमी असतानाही कोरोना संक्रमित रुग्णांची संख्याही घटविण्यात दडगाव तालुका जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आहे. दडगाव आरोग्य विभागाच्या वतीने बाजारपेठेतील व्यापारी दुकानदार यांची वारंवार RT-PCR चाचणीवर भर दिला जात आहे. तर धडगाव तहसीलदार व पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. धडगाव तालुक्यात आतापर्यंत 863 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यापैकी 838 जण उपचारादरम्यान बरे झाले असून 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. सध्यास्थितीत 2 रुग्ण ॲक्टिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संक्रमित रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाच्या वतीने उपाययोजना केल्या जात आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दडगाव येथील RT-PCR तपासणी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, पोलीस निरीक्षक गोकुळ आवताडे, गटविकास अधिकारी गोसावी सर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दिनेश वळवी यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य पथकामध्ये स्वॅब संकलनासाठी डॉक्टर मोहन मुलगीर, डॉक्टर बडगुजर, संजय पावरा, गुलाब परमार, भरत पावरा, अनिल पाडवी, राकेश पावरा, महेश कोळोपकर यांच्या पथकाने तपासणीसाठी परिश्रम घेतले. कैलास पाडवी, TTC News, धडगाव.